नवीन फोन हा फोन अमेरिकेत आला पण मी कुठलाही फोन माझ्या अभिषेकी बुवांच्या कव्हर शिवाय वापरायला सुरू करत नाही. टर्की मध्ये हॉल्ट होता 6.5 तासाचा, त्याआधी 12 तासाचं फ्लाईट होतं आणि त्याच्यानंतरचं मला वाटते 6.5 तासाचं फ्लाईट होतं. असा प्रवास करून सूरनवा ध्यास नावाच्या सेटवर येऊन कामा करता सज्ज. कशासाठी मेकअप करतात हेच कळत नाही मला. आपल्या लाईट साठी मांजर कुठे गेली. मला अमेरिकेतून लँड होऊन माझं खरं तर 6:00 पोचणार होतं पण थोडं उशिरा पोचलं आहे मग 6:30 वाजले. टर्कीमध्ये हॉल्ट होता 6.5 तासाचा, त्याआधी 12 तासाचं फ्लाईट होतं आणि त्याच्यानंतरचं मला वाटते 6.5 तासाचं फ्लाईट होतं. असा प्रवास करून सूरनवा ध्यास नावाच्या सेटवर येऊन कामा करता सज्ज. कशासाठी मेकअप करतात हेच कळत नाही मला. आपल्या लाईट साठी शॅडो जी म्हणून का. आपले नॉर्मल चालून जात स्पॉट दिसत डिजिटल आलेत ना. आहेत म्हणा आमच्याकडे स्पॉट दिसू देत काय. नवीन फोन हा फोन अमेरिकेत आला पण मी कुठलाही फोन माझ्या अभिषेकी बुवांच्या कव्हर शिवाय वापरायला सुरू करत नाही. आता माझ्याकडे हा आधीचा फोन आणि नंतर असे माझ्याकडे 7 फोन आणि 7 हीच कव्हर आहेत. हॅशटॅग सिम्पल प्लेजर्स. आमच्या वेळेला आलो तर धो धो पाऊस पडतो. आता ऊन मांजर कुठे गेली. राष्ट्रीय पुरस्कार विजेते रसिक प्रिय गायक महेश काळे. बॅटरी पॅक तर चार्जर आणला. मग आता चार्जर म्हटलं तर मला वाटतं बॅटरी पॅक आणलं परत चार्जर आणलं. घ्या आपल्याकडे जे आज प्रेक्षक आलेत ना त्यांनी म्हणून सगळी उत्तर दिली बर आता. मी अमेरिकेत होतो ना, अमेरिकेचे सकाळचे 4 वाजले आणि मी रात्रभर झालो ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಪುಡಚಾ ಪ್ರಶ್ನೆ ವಿಚಾರ ನಾ ಇತ್ಕಜ್ ಇತ್ತು ಏಕಾಗ್ರತೆ ಕರ್ತಾ ಆಡಿಯನ್ಸ್ ಕರ್ತಾ
अवधूतने मगाशी सांगितलेलंच आहे, खर्चाची चिंता करू नकोस म्हणून. रबराचा स्टॅम्प असतो बघ, रबराचा जो शिक्का असतो ना, तो शिक्का लावताना वजन जसं महत्वाचं असतं तसंच हात स्थिर राहणं देखील महत्वाचं असतं. तसंच तुम्ही जेव्हा ठसका द्यायला जाल तेव्हा स्वर स्थिर राहणं खूप महत्वाचं आहे, त्याच्याकडे काळजी घ्या. बाकी तुमचं गाणं खूप आवडलं. आपल्याला जो निसर्गाने आवाज दिला आहे तो जर दिला तर ते गाणं आपतो. तुम्ही जेव्हा अनुकरण कराल पुढच्या वेळेला, आता तुम्हाला करणं गरजेचंच आहे, दर आठवड्याला तुम्हाला नवीन नवीन गोष्टी, ती चाल गाण्याच्या आधी 100 वेळा ऐका. ती चालच तुमच्याशी बोलू देत, मग त्या बोलण्याला प्रतिसाद म्हणून तुमचं जे गाणं असेल ते उमटू द्या. आणखीन छान होईल. खूप शुभेच्छा.